नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत विषय भूगोल इयत्ता सातवी। मी सौ जान्हवी जोशी। धड्याचं नाव आहे धडा दुसरा सूर्य चंद्र व पृथ्वी। तुम्हाला आपल्या बॅकग्राऊंड मध्ये हे दिसतच असेल, पण आपण आज त्याच्याविषयी अभ्यास करणार आहोत। सगळ्यात पहिले आहे चंद्राची गती। पृथ्वीप्रमाणेच चंद्राला देखील अक्षीय व कक्षीय गती आहे। अक्षीय गती म्हणजे स्वतःच्या अक्षाभोवती फिरणं, स्वतःभोवती फिरणारी गती, आणि कक्षीय गती म्हणजे तिचं परिभ्रमण करताना जी कक्षा ठरलेली असते त्या कक्षेची गती। अशी अक्षीय आणि कक्षीय गती चंद्राला या दोन्ही गती आहेत। चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो, हे आपल्याला माहितीच आहे। आणि तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरीही तो सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो। आता इथे सूर्य तर आहे, सूर्याभोवती आपली पृथ्वी प्रदक्षिणा घालते आपल्याला माहितीच आहे, आणि त्या पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घालत चंद्र हा सुद्धा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतो। पण चंद्राच्या परिवलन आणि परिभ्रमण गतीचा कालावधी एकच असल्यामुळे आपल्याला चंद्राची सतत एकच बाजू दिसते। तुम्हाला इथे दिसत असेल, इथे ही पृथ्वी आहे, हा चंद्र आहे, आणि त्यांनी मुद्दामून इकडे ॲरो दाखवलाय, म्हणजे आपल्याला चंद्राची एकच बाजू कशी दिसते ते आपल्याला दाखवण्यासाठी। हे बघा, पृथ्वी जशी फिरते पण कायम चंद्राची तीच बाजू पृथ्वीच्या समोर येते। पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण हे ची गती, त्या फिरण्याचा वेग हा सेम असल्यामुळे, एकसारखा असल्यामुळे हे असं घडतं। आता आपण पुढे बघूया। ही आहे चंद्राची परिभ्रमण कक्षा। म्हणजे काय, चंद्र पृथ्वीभोवती फिरताना ज्या कक्षेतून फिरतो, परिभ्रमण कक्षा आपण मगाशी म्हणलेलं, त्याची कक्षीय गती, तर ही परिभ्रमण कक्षा ही अशी दिसते। ही लंबवर्तुळाकार आहे, त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखेच असे नसते। हे अंतर कसं आहे, लंबवर्तुळाकार असल्यामुळे कधी चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो तर कधी लांब असतो। चंद्र पृथ्वीच्या जवळ असला की त्याला उपभू स्थिती असं म्हणतात, आणि ह्याच्यामध्ये चंद्र 356,000 किलोमीटर लांब असतो पृथ्वीपेक्षा। हेच, आणि जेव्हा चंद्र पृथ्वीपासून खूप जास्त लांब असतो तेव्हा ती स्थिती असते त्याला अपभू स्थिती म्हणतात, आणि तेव्हा चंद्र 407,000 किलोमीटर लांब असतो। आणि हा आहे चंद्राचा पृथ्वी प्रदक्षिणा मार्ग। आता आपण पुढे बघूया। आपल्याला चंद्रकला तर माहितीच आहे, चंद्र अमावस्येपर्यंत कमी 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 होत जातो आणि मग अमावस्येला आपल्याला तो दिसत नाही। तसंच परत पुढचे 15 दिवस चंद्र मोठा 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 होत जातो आणि आपल्याला पूर्ण पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र दिसतो। तर हा चंद्र स्वतःहून कमी होत असतो का, तर नाही। सूर्याचा जो प्रकाश चंद्रावर पडतो त्यामुळे चंद्र आपल्याला तेवढाच दिसतो। तर ते कसं, आपण आता इकडे बघूया। आणि या आकृतीमध्ये आपल्याला असं दिसतंय की इथे सूर्य आहे, हा चंद्र आहे आणि ही पृथ्वी आहे। आता अमावस्येच्या दिवशी नेमकं काय घडतं, चंद्र आणि पृथ्वीच्या मध्ये सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र हा असा असतो, त्यामुळे चंद्राची प्रकाशित बाजू ही सूर्याच्याच बाजूला असते आणि म्हणून पृथ्वीच्या बाजूला काय असतो, अंधार। आणि यामुळे आपल्याला पृथ्वीवरून बघताना चंद्र हा अंधारात दिसतो आणि त्यामुळे आपण या दिवसाला अमावस्या असं म्हणतो। तसंच 90° पूर्वेकडे म्हणजे या बाजूला आपल्याला चंद्राच्या इकडे सूर्य आहे, त्यामुळे पडणारा प्रकाश हा असा पडणार आहे, त्यामुळे आपल्याला चंद्राची ही अर्धी बाजू प्रकाशित दिसते तर अर्धी अंधारात दिसते। म्हणजे आपल्याला आकार पूर्ण दिसत असतो पण ही बाजू आपल्याला दिसत नाही, आणि त्यामुळे आपल्याला पृथ्वीवरून हे काय दिसतं, वद्य अष्टमी कृष्ण पक्ष, म्हणजे इथं इकडनं चंद्र मोठा होत जाणार आहे। आणि तसा मोठा होत होत होत
जेव्हा चंद्र इथे पोचतो, इथे म्हणजे पृथ्वीच्या सॉरी सूर्य आणि पृथ्वीच्या बाजूला एका बाजूला, तेव्हा सूर्याचा जो प्रकाश आहे तो चंद्रावर पूर्णपणे पडतो. आणि इथे बघा, तुम्ही बघू शकता इथे चंद्राची प्रकाशित बाजू आहे आणि जी आपल्याला पृथ्वीवरून दिसते, आणि त्यामुळे इथे तेव्हा आपल्या पूर्ण चंद्र आपल्याला दिसतो, त्यामुळे आपण त्याला म्हणतो पौर्णिमा. तसच अजून 90° म्हणजे टोटल 270° आपण जेव्हा डावीकडे आलेलो असतो तोपर्यंत, तेव्हा हा सुरू असतो तो शुक्ल पक्ष, म्हणजे चंद्र पौर्णिमेनंतर कमी 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 व्हायला लागतो आणि तिकडे आपल्याला परत इथे दिसते ती शुद्ध अष्टमी, म्हणजे अर्धा चंद्र प्रकाशित दिसतो आणि अर्धा अंधारात. आणि असंच परत कमी 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 होत अमावस्येच्या दिवशी चंद्र आपल्याला दिसत नाही. आता आपण बघूया, आज आपण हा व्हिडिओ इथेच थांबवूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा राहिलेला धडा आपण पूर्ण करू. तोपर्यंत मुलांना मला काय समजले हे वहीत नीट लिहून काढा. हा धडा खूप महत्त्वाचा आहे आणि काही कन्फ्युजन असेल तर नक्की विचारा. धन्यवाद.